दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात, मग रात्री तशा का दिसत नाहीत? कारण दिवसा सूर्याचा प्रकाश मिळतो, त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सूर्य मावळला की अंधार पडतो, प्रकाश अपुरा असतो, रात्री आकाशात चांदण्या दिसतात पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. दिवस आणि रात्र यांचा सजीवांवर परिणाम होतो. सावली कशी दिसते? सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते? ती लांब आहे की आखूड? सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक होतो? संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सावली कशी दिसते? सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात. सूर्य उगवला की सकाळी ऊन कोवळे असते, सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात. सूर्य हळूहळू वर आला, वर सरकू लागतो, सावल्या आखूड होऊ लागतात. सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूप लहान होतात. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो, सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात. सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात.